सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् नमस्कार मंडळी. मी कॅप्टन कर्वे आज आपल्या भेटीला घेऊन आलो आहे डॉक्टर अविनाश धर्माधिकारी आणि डॉक्टर अमिता धर्माधिकारी. हे दोघेही डॉक्टरेट आहेत, संख्याशास्त्रामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. आता त्यांच्याबद्दल मी जास्त सांगण्यापेक्षा बोलण्यातूनच त्यांच्या बद्दलची माहिती आपण घेऊया. सो धर्माधिकारी अविनाश धर्माधिकारी सर आणि अमिता धर्माधिकारी मॅडम, आर यू रेडी? हो. मी आता तुला अरे तुरत म्हणणार आहे कारण आपण तसे चांगले घट्ट मित्र आहोत. बरोबर, म्हणजे आहो जाओ म्हटलं तर ते निपुण काउंट करेल आणि तेवढा कॉफी मी तुमच्याकडनं नंतर घेईन. बर, आता सुरुवातीला तुम्हाला सांग, तुझा जन्म कुठे झाला, किती साली झाला, तुझं बालपण कसं गेलं, थोडी माहिती. जन्म कोल्हापुरात झाला, वय सांगायचं नसतं. पुरुषांना चालत. शाळा कोल्हापुरातच झाली. ओके. स्कूल म्हणून कोल्हापुरात शाळा आहे, तिथं शिक्षण झालं 11वीपर्यंत. त्यानंतर राजाराम कॉलेजला, मला आर्ट्सला जायचं होतं पण मार्क चांगले पडले, मी लाईनमध्ये उभा होतो आणि ज्यावेळी प्रवेशाचा अर्ज घेऊन मी त्या टेबलवर गेलो त्यावेळी तिथं असलेल्या प्राध्यापकांनी सांगितलं 75% मार्क, मग सायन्सला जायचं. त्यामुळे सायन्सला ॲडमिशन घेतली. कुठलं कॉलेज होत? राजाराम कॉलेज, ते पण कोल्हापूरला. कोल्हापूरला BSc पर्यंत शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. कॉलेजमध्ये असताना तुला वेगळे काही छंद, नाटक, खेळ किंवा शेवटी संख्याशास्त्राची आवड कशी निर्माण झाली? हा सांगतो. शाळेत असताना मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पुण्यातली लक्ष्मीबाई रानडे वाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, बेळगावची वाङ्मय शोभा मंडळाची स्पर्धा, उगारच्या शाळेच्या स्पर्धा, अशा 5-6 स्पर्धा, कोल्हापुरात आझाद गायडन्स ब्युरोच्या पंगू स्पर्धा, या प्रसिद्ध स्पर्धा होत्या. त्या सगळ्यामध्ये मी भाग घ्यायचो, म्हणजे माझी भाषणं वडील लिहायचे, वडील सांगायचे आणि मी ती पाठ करून म्हणायचो. त्याच्यात बक्षिसं मिळाली. त्यामुळं वक्तृत्वाची स्पर्धेची गोडी लागली होती शाळेत असताना. त्याचं सगळं क्रेडिट माझ्या वडिलांचं आहे आणि माझ्या मोठ्या बहिणीचं आहे. ती लिहायची आणि पाठ काय झाले हे बघून घ्यायची माझ्याकडून. थोडा डिस्टर्ब करतो. आई वडील, म्हणजे वडील काय शिकले होते किंवा वडील काय करायचे? वडील माझे शिकलेले नव्हते फार, ते 11वीपर्यंत शिकले असं आम्ही सांगायचो. ते बँकेमध्ये सर्व्हिसला होते, कोल्हापुरात महालक्ष्मी बँक म्हणून आहे त्याच्यात सर्व्हिसला होते. परंतु माझ्या वडिलांच्यामुळं माझं शिक्षण झालं. त्यांनी माझ्याकडं कधीही पैसे मागितले नाहीत. म्हणजे मी माझी शाळा संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर, ज्यावेळी इतर मित्रांना त्यांचे आई वडील नोकरी करा म्हणाले त्यावेळी माझ्या वडिलांनी सांगितलं, तू जोपर्यंत माझ्याकडनं पैसे मागत नाहीस तोपर्यंत तू बिनधास्त शिक. त्यांची पैसे द्यायची कपॅसिटी नव्हती हे मला माहितीच होतं. परंतु त्यांनी माझ्या शिक्षणामध्ये कधीही अडथळा आणला नाही, इनफॅक्ट एनकरेजच केलं. FY ला कमी मार्क पडले म्हणून इंजिनिअरिंगला जाता आलं नाही. त्यानंतर त्यामुळं BSc केलं. केमिस्ट्री आवडत नाही म्हणून स्टॅटिस्टिक्स घेतलं. मार्क पडायचे पण अभ्यासात गोडी नव्हती BSc होईपर्यंत. वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचो, नाटक कॉलेजकडनं नाटक करायचो, नाटकात भाग घेत होतो. MSc ला पुण्यात आलो आणि मग अभ्यासाची गोडी निर्माण झाली. इथलं डिपार्टमेंट खूप चांगलं होतं त्याच्यामुळे गोडी निर्माण झाली. मग तुझी आणि अमिताची ओळख, म्हणजे तू तिला शिकवत होता, एकत्र शिकवत होता का, कुठे झाली ओळख? नाही नाही, तूच उत्तर दिस का? असं काही नाहीये, आमचं अरेंज मॅरेज आहे
नाही, त्याच्या आधी सांगते की यांनी MSc नंतर IIT मुंबईमध्ये PhD केली आणि ते पुणे विद्यापीठातच त्यांना प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. मग त्यावेळेला आमच्या एका मॅडमनी माझी यांची ओळख करून दिली की बुवा बघा, म्हणजे तुम्ही दोघही ठरवा, म्हणजे काही लग्नाबद्दल तुम्हाला वाटतंय का. तर त्या आम्ही फक्त एकदा भेटलो आणि मग आमच्या आई वडिलांना एकमेकांबद्दल सांगितलं. त्यांच्या आई वडिलांचा पत्ता मी माझ्या आई वडिलांना दिला, असं झालं. पुढचं सगळं आई वडिलांनी ठरवलं आणि आमचं लग्न झालं. म्हणजे अगदी अरेंज मॅरेजच आहे ते, कांदे अगदी पोहे अरेंज मॅरेज आहे. पद्धती. म्हणजे मी तुझं तर पैसेही तुझं कमवत नव्हतो. आम्ही तर तुझं गाव कुठलं, तुझं लहानपण तर अगदी छोटछोट्या सांगितलं. नाही, माझं गाव कराड, इथे BSc झाले, मग इथे MSc झाले, मग मॉडर्न कॉलेजमध्ये नोकरी लागली. तसं रुटीन होतं आयुष्य, काही म्हणजे चांगलं होतं. मग तू शेवटी म्हणजे पुणे विद्यापीठात नोकरी करत होता, त्याच्यानंतर तुला कुठे इंडस्ट्रीमध्ये नोकरी मी वाटली? सांगते तुम्हाला, ते जरी विद्यापीठात प्राध्यापक होते तरी माझ्या आयुष्यात, म्हणजे आयुष्यात नाही म्हणत मी, माझ्या वाचनात मी जे कथा कादंबऱ्या वाचायची त्याच्यामध्ये जे प्राध्यापकांची वर्णन असायची तसे ते प्राध्यापक नव्हते. ते सकाळी जे 8 ला बाहेर पडायचे घरातनं आणि संध्याकाळी केव्हा येतील तेव्हा येते. तर मला असं वाटायचं की प्राध्यापक म्हणजे आयुष्य सगळं आरामाचं जाईल, जसं माझं होतं तसं. हं, म्हणजे आपले आपले तास घ्यायचे आणि घरी परत यायला आम्हाला परमिशन होती. पहिली बरीच वर्षाची आमची प्राध्यापक तुला मजेत गेली. दुसऱ्या ऐकू येत नाही. नाही, कुणीतरी माईक चालू ठेवलाय. अतुलजी, कुणाचा तरी माईक म्यूट अनम्यूट आहे. पण यांची मात्र विषयातली गोडी इतकी होती की सतत त्यांचं संशोधन आणि त्यांचं शिकवणं याच्यामध्ये ते मग्न असायचे. आता मुलांनाही आठवत असेल की सकाळी आम्ही चहा घ्यायला बसलो की त्यावेळेला ते पाटी पेन्सिल घेऊन आपल्या आपल्या लेक्चरची तयारी करत असायचे. म्हणजे त्यांचं ते 55 मिनिटांचं लेक्चर म्हणजे विद्यार्थ्यांना अगदी असं द्यायचं असायचं त्यांना की एकदाही एकही कागद तर हातात नाहीच, पण अ मध्ये करायचं किंवा काय आठवायचं वगैरे असलं काहीही नसायचं. एका फ्लो मध्ये सगळं लेक्चर ते आलं पाहिजे. आणि ते त्यांच्या विषयात तर पारंगत होतेच, पण त्यांची जशी वक्तृत्व कला चांगली असल्यामुळे त्यांची लेक्चर्स देण्याची स्टाईलही चांगली होती आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असे प्राध्यापक होते. त्यामुळे पण एवढंच माझ्या दृष्टीनं की वेळ खूप द्यायचे ते डिपार्टमेंटला. आणि त्याच्यानंतर मग असं झालं काही वर्षांनी की पुन्हा त्यांच्या वक्तृत्व कलेचाच तो परिणाम असेल, परिपाक असेल, की ते इंडस्ट्रीमध्ये जाऊन कन्सल्टिंग करायचं त्यांच्या मनात यायला लागलं की आता आपला हा विषय आपण नुसता खडू आणि फळा घेऊन शिकवायला नको, तर प्रत्यक्ष त्याचं काहीतरी आपण ऍप्लिकेशन करूया. म्हणून मग ते इंडस्ट्रीमध्ये जायला लागले. त्यावेळी काही पैसे वगैरे मिळत नव्हते, आपल्या आपल्या खर्चाने आपलंच पेट्रोल खर्च करून जायचे आणि त्यांना विचारायचे की तुमच्याकडे असं काही प्रॉब्लेम्स आहेत का की जे तुम्हाला सुटत नाहीयेत, आणि मी स्टॅटिस्टिक्स वापरून ते सोडवायचा प्रयत्न करतो. तर असं 86-87 सालापासून त्यांनी चालू केलं. म्हणजे दरम्यान 1982 साली तन्मयचा आमच्या जन्म झाला, 1987 साली निपुण झाला. आणखीन 87 मध्येच मला वाटतं ते कन्सल्टेशनचं काम त्यांनी चालू केलं. हळूहळू मग तसे प्रॉब्लेम्स त्यांना मिळायला लागले आणि त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिन्स म्हणा किंवा क्रॉम्प्टन ग्रील्स, किर्लोस्कर कमिन्स, टाटा मोटर्स अशा अनेक कंपन्यांसाठी त्यांनी प्रॉब्लेम सॉल्विंगचं काम केलं. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये त्यांचे भरपूर कॉन्टॅक्ट्स निर्माण झाले आणि त्याची परिणती म्हणून मग 2005 साली टाटा मोटर्सनी त्यांना विचारलं की बुवा आमच्याकडे येऊन क्वालिटी आणि रिलायबिलिटीचं डिपार्टमेंट तुम्ही इस्टॅब्लिश करता का, आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. तर असं त्यांचा तो एका फील्ड मधून दुसऱ्या फील्ड मध्ये असा ट्रान्झॅक्शन झालं ते त्यांचं. पण म्हणजे थोडीशी तुझी अशी छुपी तक्रार नाही म्हणत मी,
की घरी कमी वेळ दिला जायचा? हो हो नक्कीच. एवढंच नव्हे, म्हणजे पुण्यात असताना हे सांगते मी, पण त्यांना अनेक ठिकाणाहून काय विजिटिंग प्रोफेसरशिपची निमंत्रणं आली. त्याच्यामध्ये कॅनडा आहे, अमेरिका आहे, हाँगकाँग आहे, अशा अनेक ठिकाणी ते जायचे. किंवा भारतातल्या भारतात सुद्धा कॉन्फरन्सेस खूप असायच्या आणि त्यांचा पेपर हा पाहिजेच असं तिथल्या मंडळींचा आग्रह असायचा. म्हणजे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी असं पत्र पाहिलेलं आहे की अविनाश तुझा पेपर आल्याशिवाय ही कॉन्फरन्स होऊ शकत नाही, तू ताबडतोब तुझा पेपर पाठव. म्हणजे भारतामधली जी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून जी सगळ्यात नंबर 1ची इन्स्टिट्यूट आहे, तिथंपासून सगळीकडे, किंवा अशी गेस्ट लेक्चर्स म्हणून त्यांना भरपूर निमंत्रणं असायची आणि ते त्यामुळे जरी भारतात असले तरी ते पुष्कळ फिरत असायचे. असं व्हायचं म्हणजे की घरामध्ये त्यांचा वावर कमी असायचा. बोल बोल अविनाश. पण याच्यामध्ये मी एक ऍड करतो, तिचं आमची दोन्ही मुलंही चांगली होती, दोन्ही मुलं अभ्यासात हुशार होती, दोन्ही मुलं स्वभावानं चांगली होती. त्यांचा अभ्यास आम्ही त्यानं घरी घेतला. आमची मुलं कधीही ट्युशनला गेली नाही 12वीपर्यंत. त्यांचा अभ्यास आम्ही त्यानं घरी घेतला आणि 2000 साली तिनं PhD केली. मी सगळ्यांना सांगतो, अगदी प्रामाणिकपणानं सांगतो की मी एक PhD केली, परंतु आम्ही त्यानं 3 PhD केले. आमची मुलं हुशारच होती. मुलांना शिकवण्यामध्ये वाढवण्यामध्ये मला खूप आनंद होता आणि मुलं खरंच चांगली होती, लहानपणापासून चांगली होती, आताही छानच आहेत. त्यामुळे त्यांना शिकवण्यामध्ये मला आउटपुट त्याचं दिसत होतं ना. इनपुट मी देत होते तसं आउटपुटही होतं. म्हणजे तन्मयच्या जे आवडीचं क्षेत्र होतं त्याच्यामध्ये तन्मयला उदाहरणार्थ आता आयुकामध्ये काही स्पर्धा असायच्या तिथे मी घेऊन जायची. निपुण लहानपणापासून गोड आवाजात गाणी गायचा, पण त्याच्यासाठी गाण्याच्या स्पर्धा असल्या तर तिथे त्याला न्यायचं, किंवा एखादं भाषण ऐकायला न्यायचं, एखादं नाटक बघायला न्यायचं चांगलं. हे मला करायला आवडत होत, आवडीनं मी करत होते. म्हणजे आता आज आपण पब्लिकली बोलतोय म्हणून एक सांगतो, 5वी 6वीत असताना तन्मयला फुटबॉल खेळायची खूप हौस होती, परंतु मी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन घातलं, असं झालं. होय की नाही तन्मय? सॉरी फॉर दॅट. नो प्रॉब्लेम. बरं, आता मला एक सांग की तुला स्तोत्र म्हणायचा धार्मिक याच्यामध्ये, किंवा मी आपल्या बोलण्यामधनं तू असं मेन्शन केलं होतंस की तुला कोणीतरी अमेरिकेत गेल्यानंतर कुंडलिनी जागृतीवरती तुला काहीतरी सांगितलं किंवा तुला इंटरेस्ट निर्माण झाला, तर हे धार्मिक धार्मिक म्हणजे स्तोत्र पठण किंवा कुंडलिनी याच्यामध्ये तुझा कसा काय इंटरेस्ट निर्माण झाला? पेरिफेरल इंटरेस्ट पहिल्यापासून होताच, परंतु अमेरिकेत मी ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथं मला एक ग्रस्त भेटले, माईक बोनामासा म्हणून. त्यांनी मला रेकी शिकवली. मी कथा छोटी करतोय, खूप फार मोठी न करता, त्याच्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की तू असा बसला संध्याकाळी तर तुला हे दिसेल ते दिसेल, आणि तसं घडत गेलं. ज्ञानेश्वरी मी वाचत होतो, ज्ञानेश्वरीमध्ये जे कुंडलिनी जागृतीचं वर्णन दिलेलं आहे त्याचे मी त्याप्रमाणे एक्सपेरिमेंट केले, आणि मला वाटतं त्याचा परिणाम म्हणून कदाचित एनर्जी व्यवस्थित मार्गाने गेली नाही म्हणून मला हे पार्किन्सन सदृश्य दुखणं झालं. हे मी पुष्कळदा बोललेलो आहे, पब्लिकली बोललेलो आहे, कारण हे करताना कोणाचे तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं आता मला वाटतं. मी कोणाचं मार्गदर्शन घेतलं नव्हतं. बरोबर आहे, पण तुला जे ग्रस्त भेटले ते तुझे मार्गदर्शक नव्हते का? म्हणजे नाही, त्यांचं या बाबतीत काही नव्हतं. ते प्युअर अमेरिकन ग्रस्त होते. तो जो प्रकार केला तो यांनीच, म्हणजे कुंडलिनी जागृती किंवा ज्ञानेश्वरीच्या 6व्या आणि 9व्या अध्यायात ज्या प्रकाराने साधना करायला सांगितली आहे त्या पद्धतीनं हे करत होते. पण आता असं वाटतं त्यांना की कदाचित तो हे प्रोसेस काहीतरी आपली चुकली त्याच्यामध्ये आणि म्हणून असं झालं असं त्यांना वाटतं. असेल, कारण कदाचित माझंही थोडस त्याच प्रमाणावरती आहे की काय अशी मला शंका येते कधी कधी. पण आता आपण पुढे जाऊया. हा म्हणजे या विषयावर फार बोलण्यात अर्थ नाही कारण त्याला काही पुरावा नाही.
तर मग अमेरिकेमध्ये जाऊन आल्यानंतर आणि टाटा मोटर्स मध्ये तुझं एक सेपरेट डिपार्टमेंट सुरू केल्यानंतर सगळं आयुष्य असं व्यवस्थित चाललेलं असताना या पार्किन्सन नावाच्या मित्राचा शिरकाव कसा झाला, कधी झाला आणि ते कसं तुझ्या लक्षात कसं आलं, तुमच्या दोघांच्या किंवा तुझ्या किंवा घरातल्या दुसऱ्या कोणाच्या मित्राच्या? उत्तर द्यायला खर तर हे उपयोगी पडेल बहुतेकांच्या. सुरुवातीला कळलंच नाही. दरवर्षी मेडिकल चेकअप व्हायचा, त्या चेकअपमध्ये असं दिसून आलं म्हणजे माझा उजवा हात वीक झाला, सरळ राहीना, लिहिणारा अक्षर लहान होत गेलं, शर्टाची बटणं घालणं अवघड गेलं, हे 1912-13 साली घडलं. त्यामुळे दरवर्षी जो मेडिकल चेकअप व्हायचा जोशी हॉस्पिटलमध्ये, तिथं सगळे चांगले प्रथितयश डॉक्टर होते, सगळ्यांना दाखवलं होतं, त्यांनी फ्रोझन हँड असं निदान केलं होतं आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. 2017 फेब्रुवारी उजाडला की माझा एक मित्र मला म्हणाला, अरे इतक्या सगळ्या डॉक्टरना दाखवलं आहे तर न्यूरोसर्जनला पण दाखवा. म्हणून विशाल देशपांडेनं दाखवलं आणि त्याने 5 मिनिटात सांगितलं तुम्हाला पार्किन्सन झालंय. आपल्याला पार्किन्सन झाला असेल याची सुतराम शक्यता नव्हती. मग त्या वेळेला तुमच्या दोघांच्या मनात काही विचार आले का, म्हणजे असं की अरे आपल्यालाच का झाला, आता काय करायचं, घाबरलात का, तुम्ही धीराने घेतलं, जरा त्याच्याबद्दल थोडं विस्तृतपणे सांगा. म्हणजे आपल्याला काय झाला हा प्रश्न निश्चितच आला, पण त्याचं उत्तरच नाही, त्यामुळे तो प्रश्न मागे पडला. कारण या प्रश्नाचं उत्तर मिळणंच शक्य नाही, त्यामुळे त्याच्यावर उपचार करायचे ठरवले. उपचार करताना विशाल देशपांडेंनी सांगितलं होतं म्हणून कोठारी डॉक्टरना दाखवलं, त्यांचं दुसरं सेकंड ओपिनियन घेतलं, तर त्यांनी पार्किन्सन झालं असं सांगितलं. ते सुरुवातीला सिडोपा नव्हत्या, रुपार्क आणि राझालेक्ट होत्या. 2017 पासून 2019 पर्यंत रुपार्क आणि राझालेक्ट होत्या. 2019 साली सिंडोपा सुरू झाली. मग असे पार्किन्सनचे असे काय सिमटम्स तुम्हाला झाला, कारण तुमच्या बोलण्यामध्ये काही असं अजिबात वाटत नाही, हाताला ट्रेमर्स नाहीत, फक्त उजवा हात वीक आहे का, आणखीन काही म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे का? कॉन्स्टिपेशन जबरदस्त आहे, माझं पोट आवळून येतं आणि हालचाल करताना त्रास होतो. मला कॉन्स्टिपेशनचा त्रास भरपूर आहे आणि पोट आवळून येतं. दर 2-3 तासानं ही घटना घडती. ट्रिमर्स नाही. मी जरा सकाळी उठल्यानंतर 12 खड्या म्हणतो, त्या अ पासून ळ पर्यंत म्हणतो, ञ ची आणि क्ष ची म्हणत नाही, कारण त्यानं जास्ती एनर्जी तयार होती. हो आपण म्हटलेले आहेत 12 खड्या, पण आता मला एक सांग की कॉन्स्टिपेशन हे म्हणजे लक्षात येण्यासारखं कसं 2011-12-13-14 किंवा त्याच्यानंतर का 19, म्हणजे पार्किन्सन निदान झाल्यानंतर का आधीपासून कॉन्स्टिपेशनचा त्रास? कॉन्स्टिपेशन मला पहिल्यापासूनच होतं, सर्दी पहिल्यापासून होती, वास येत नव्हते पहिल्यापासून, त्यामुळे हे प्राथमिक लक्षणं नंतर नंतर मी वाचताना मला होती हे माझ्या लक्षात आलं. मग तेव्हापासून म्हणजे, पण तेव्हा पोट आवळून येत नव्हतं ना, नुसतं कॉन्स्टिपेशन? हा, तेव्हा आवळून येत नव्हतं, आज अलीकडे खूप झालंय. मग कॉन्स्टिपेशन करता म्हणून असं वेगळं काही औषध, लॉंग टर्म औषध काही घेतलं की इसबगोल घ्या किंवा कायम चूर्ण घ्या किंवा मग एरंडेल घ्या असं काही करायला लागलो होतं? बहुतेक सगळी घेतली, सगळ्याचा परिणाम तात्पुरता होतो आणि नंतर काही त्याचा फरक पडत नाही. नाही ते आता आयुर्वेदिक औषध कॉन्स्टिपेशनवर घेतोय मी. तन्मेने काम नावाचं औषध अमेरिकेतून पाठवलंय, तेही घेतोय. काय प्रत्येकाचा परिणाम थोडे दिवस होतो आणि त्यानंतर ते पोट इनसेन्सिटिव्ह होतं त्या औषधाला. पण हा त्रास म्हणजे निदान व्हायच्या किती आधीपासून कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, काय अंदाज सांगता येईल? 10-11 सालापासून आहे. अच्छा. आणि त्याच्या आधी तू बॅडमिंटन खूप खेळायचा, यू आर गुड स्पोर्ट्समॅन, ऍक्टिव्हिटीज खूप होत्या. मग आता ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यामुळे थोडस नैराश्य किंवा आता कसं काय करायचं, आपल्याला बाहेर पडता येत नाही, मित्रांच्या मध्ये जाता येत नाही, असं काही वाटतं का? नैराश्य नाही, मला वाटतंय घरी अमिता काम करते आहे, तिचं ती लक्ष देते आहे, दोन्ही मुलं, दोन्ही सुनात,
चांगले आहेत, कामं करतायत, नातवंड चांगली आहेत, त्यामुळे नैराश्य नाही, मला नैराश्य अजिबात नाही. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आता आपल्याला या गोष्टी ज्या आपण सहजपणे करायचो त्या आता करता येत नाहीत, आपल्याला इतर मंडळींमध्ये हवं तसं मिसळता येत नाही, ही एक खंत म्हणू किंवा असं काहीतरी असतं, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणजे पार्किन्सन पेशंट मध्ये बऱ्यापैकी नैराश्य येतं असं जाणवलंय. म्हणून तुला हा मुद्दा, हा मी बाहेर जात नाही, ते अमिता मला नेहमी म्हणते बाहेर जावा तुम्ही, खाली जावा, फिरा, पण मीच जात नाही, कारण मला असं वाटतं की पडलं लागलं तर जास्ती त्रास नको. मी घरातल्या घरात फिरतो, दर तासाने 1-5 मिनिटं चालतो, असं दिवसातनं मी साधारणपणे 1/2 तासाचं चालणं करतो, ते कधी 10 मिनिटाचं होतं, कधी 50 मिनिटाचं होतं. मला बोलण्याची अजून कुवत आहे, त्यामुळं काही एका कंपनीसाठी मी पूर्वी 2 कंपन्यांसाठी कन्सल्टन्सी करायचो घरी बसून, आता 1 कंपनीसाठी करतो. म्हणजे मी त्यांना नाही म्हणून सांगितलेलं होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी विचारलं तुम्ही करा म्हणून, आणि ते पाठवू लागले म्हणून करतो. हा जरा एक वेगळा एक लक्षात आलेलं आहे माझ्या पहिल्यापासूनच, आणि मी आता कॉलेजला जाऊन सुद्धा. होतो. हां, आता त्यांना काहीतरी झालंय तरी सुद्धा स्टॅटिस्टिक्स ही त्यांची इतकी जबरदस्त पॅशन आहे की स्टॅटिस्टिक्स जेव्हा ते करत असतात तेव्हा त्यांचं मनही खूप रमलेलं असतं आणि ते एकंदरीत खुश असतात. म्हणजे आता अगदी तुम्हाला रिसेंट उदाहरण सांगते, 1-2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे ही. ते त्यांच्या लॅपटॉपवरच्या खूप जुन्या अशा फाईल्स, ईमेल्स वगैरे डिलीट करण्याच्या नादात होते, आणि त्यावेळी 1998 साली त्यांनी किर्लोस्कर ऑइल इंजिनसाठी एक प्रोजेक्ट केला होता आणि तो सक्सेसफुल झाला होता, तर ते त्यांना त्याच्या फाईल्स तिथे सापडल्या. मग त्यांनी ते नव्याने पुन्हा एकदा वाचलं आणि त्यांना वाटलं की हे अजूनही रिलेव्हंट आहे काम आपलं, तर याचं एखादं आर्टिकल आपण लिहूया याच्यावरती. म्हणून त्यांनी 1-1.5 महिना त्याच्यामध्ये घालवून एक आर्टिकल तयार केलं. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर जे तिथे इंजिनियर काम करत होते त्यावेळेला, त्यांचा पत्ता त्यांनी शोधून काढला आणि त्यांना कॉन्टॅक्ट केलं. ते ग्रस्त आता पुण्यात नसतात, दुसऱ्या गावाला असतात ते, तर त्यांना शोधून काढून त्यांनी ह्या गोष्टीची आठवण दिली की आपण असं असं काम केलं होतं. मग त्यांनाही आठवलं आणि ते पण त्यांनाही बरं वाटलं. हे आर्टिकल त्यांनी त्यांना वाचायला पाठवून दिलं, त्यांना आवडलं. आणि यांचं एक सिनियर गुरु म्हणावेत असेच एक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधले एक सिनियर प्रोफेसर आहेत, तर त्यांच्याकडे पाठवून दिलं की बघा तुम्हाला कसं वाटतं हे. तर ते म्हणाले छान आहे हे, आणि मी आपण जर्नलमध्ये पब्लिश करूया. त्यांनी त्यांचं जे जर्नल आहे तिथलं, ISIचं जर्नल आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. म्हणजे याचा, या गोष्टीचा त्यांना इतका आनंद झाला. आणि त्यामुळे मी मध्यंतरी काय व्हायचं, 1-2 वर्षापूर्वी मी त्यांना म्हणायचे नका इतकं ताण घेऊ. मला वाटायचं इतका ताण घेतला तर त्यांना कदाचित जास्त त्यांचं दुखणं वाढेल, म्हणून मी त्यांना म्हणायची आता तुम्ही पूर्ण विश्रांती घ्या, काही करू नका, ते कन्सल्टन्सी वगैरे सगळं सोडून द्या तुम्ही. हे माझं होतं म्हणणं 2 वर्षापूर्वी. पण ते तरी सुद्धा ती मंडळी जी पलीकडची होती, जे कन्सल्टन्सी साठी यायची, ते फारच यांच्या मागे लागायचे, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. ते म्हणायचे अहो, आठवड्यातनं 1 तास जरी तुम्ही आमच्यासाठी दिलात ना, तरी आम्हाला तो उपयोगाचा आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायला हरकत नाही की ते म्हणायचे जसं न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या 4, असं कृष्णाच्या बाबतीत म्हटलं जातं, तसं तुम्ही फक्त येऊन आम्हाला 4 गोष्टी सांगा, किंवा घरी बसून आम्हाला 4 गोष्टी फक्त तुम्ही एक सांगा, आणि त्याप्रमाणे त्यांचं चालू होतं. पण आता माझ्या असं लक्षात येत आहे की स्टॅटिस्टिक्स हे त्यांचं वेड आहे, तर ते त्यांना फॉलो करू द्यावं म्हणून आता मी काही त्या बाबतीत बोलत नाही. म्हणजे मी थोडस त्यांना दुसरीकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला होता मध्यंतरी, की काय आपण एक श्रीराम जयराम जय जयरामचा जप करूया, किंवा तुम्ही एखादं मराठी आर्टिकल या या विषयावर लिहा, असं काहीतरी जनरल आपलं ललित आर्टिकल. पण त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे माझ्यासाठी ते करतात काही गोष्टी, तर ते जप आम्ही काही दिवस केला. पण नंतर म्हणजे असं लक्षात आलं की त्यांचं मन काही त्यात रमत नाही आहे एवढं. ठीक आहे, ते काही नास्तिक नाही आहेत, आम्ही कोणीच नास्तिक नाही आहोत, पण इतक्या रुटीन गोष्टीमध्ये त्यांचं मन रमत नाही आहे. मग आता म्हटलं स्टॅटिस्टिक्समध्ये त्यांचं मन रमत आहे,
त्यांचा वेळ चांगला जातोय, त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयावर कोणतरी प्रश्न विचारतोय, त्याची उत्तरं द्यायला त्यांना आवडत आहेत, हे सगळं होत आहे. तर मग ठीक आहे, करू देत त्यांना, असं शेवटी झालं. ओके अविनाश, तुला एक डोक्याला चालना देतो. आपल्या ग्रुपमध्ये किती लोक करतात स्तोत्रपठण, किंवा मी म्हटलं होतं मागे की करूयात म्हणून, पण तसं जर लोकांनी केलं, आता उदाहरणार्थ आम्ही त्यांनी सांगितलं श्रीराम जयराम जय जयरामचा जप करा, तर रोज 108 वेळा श्रीराम जय जयरामचा जप करून जर लोकांनी तुला कळवलं आणि त्याचे काही चांगले परिणाम होत आहेत का, तू स्टॅटिस्टिकली अनालाइज करू शकशील का? हो, करता येईल. बघूया कोण कोण किती तयार होत आहेत. बरं, मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. दिस इज टू बी टेकन, प्लीज एव्हरीबडी टेक इट इन पॉझिटिव्ह सेन्स. कारण मध्ये बोलण्यामध्ये असं आलं होतं की आता आपलं वय झालं, आपलं जेवढं करायचं होतं तेवढं सगळं करून झालं, मग आता देहदान किंवा अवयवदान करायचं असेल तर आपले अवयव चांगले असतानाच ते का करू नये, त्याच्याकरता आत्मसमर्पणासारखे काही विचार तुझ्या डोक्यात आले होते, माझ्याही डोक्यात आले होते, त्याच्याबद्दल काही जरा सांगशील का? भारतामध्ये हे कायदेशीर नाही, भारतामध्ये तसा कायदा नाही. मी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता आणि मी असं म्हटलं होतं, जसं नोकरीमध्ये रिटायरमेंट असती, इच्छा निवृत्ती असती, तसा इच्छा मरणाचा कायदा भारतात झाला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम पण भरपूर होऊ शकतात, त्यामुळे भारतात तसा कायदा नाही. काही देशांमध्ये कायदा आहे, अमेरिकेतल्या काही स्टेट्समध्ये कायदा आहे, परंतु मला असं वाटतं की तो कायदा होणं भारतात अवघड आहे. पण पीएमओच्या ऑफिस कडनं काही रिप्लाय आला नाही? हो, आलं रिप्लाय, रिप्लाय आला. त्यांनी तो महाराष्ट्राच्या सीएम ऑफिसला फॉरवर्ड केला होता, त्यांच्याकडनं काही उत्तर आलं नाही, पण पीएमओ ऑफिस कडनं उत्तर आलं. ओके अमित, आता तुला एक प्रश्न विचारतो की घरामध्ये एवढा ऍक्टिव्ह आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असं करणारा सहचारी, नवरा, प्रिय मित्र हा आता पार्किन्सननी ग्रस्त आहे म्हटल्यानंतर तुझ्या आयुष्यात, किंवा तुला इतर ठिकाणी पूर्वी जे फिरायला मिळायचं, जायला मिळायचं, किंवा आता पूर्वीसारख्या गोष्टी करता येत नाहीत, किंवा त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं, अशी काही भावना निर्माण झाली का, आणि तुम्ही त्याला कसं सांभाळता, म्हणजे नवऱ्याला नाही पार्किन्सनला? ऍक्च्युली काय झालं की 17 साली जरी पार्किन्सन डिटेक्ट झाला, तरी 17 लाच ते आमची दोघांची रिटायरमेंट होती. रिटायरमेंटच्या आधी काही महिने आम्हाला हे कळलं की पार्किन्सन आहे, पण ऍक्च्युली तितकं काही असं दिसत नव्हतं अपॅरेंटली की हा माणूस पार्किन्सन ग्रस्त आहे. आणि त्यांना तरी त्यावेळी मी म्हटलं होतं की आता 4-5 महिनेच नोकरीचे राहिले तर तुम्ही व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्या, पण ते काही त्यांना पटलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की मी ही मॅरेथॉन मध्ये मी भाग घेतला आहे आणि मला ती पूर्ण करायची, असं म्हणून त्यांनी अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम केलं. आणि त्याच्यानंतर असं झालं की 17 सालापासून ते जवळजवळ 21 सालच्या एंड पर्यंत आम्ही खूप ऍक्टिव्ह होतो. खूप म्हणजे जे काय आमच्या पद्धतीने म्हणू आपण, की 17च्याच नोव्हेंबरमध्ये आम्ही बंगलोरच्या व्यास युनिव्हर्सिटीमध्ये एक आठवडाभर गेलो, जे ते काय पार्किन्सनवर उपचार करून घेण्यासाठी गेलो होतो असं नाही, आम्ही जाणारच होतो, कारण तिथले जे डायरेक्टर आहेत डॉक्टर नागेंद्र राव म्हणून, त्यांची आमची ओळख झाली. मनशक्ती या संस्थेसाठी आम्ही 2000 सालापासून काम करतो, त्यांच्या रिसर्चमध्ये आम्ही प्रोजेक्ट्समध्ये भाग घेतो. तर तिथे एकदा त्या ग्रहस्थांची ओळख झाली. ते फारच वेगळे ग्रहस्थ आहेत, म्हणजे नासामध्ये ते एकेकाळी इंजिनियर होते, पण ते सगळं करिअर सोडून ते 74 साली भारतात आले आणि त्यांनी योगाचा विशेष अभ्यास करून ही संस्था स्थापन केली, ही जी आता युनिव्हर्सिटी स्टेटची आहे, डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तर तिथे आम्ही एक आठवडाभर जाऊन आलो. त्याच्यानंतर लगेच आम्ही एक ट्रिप केली कोस्टल कर्नाटकाची. त्याच्यानंतर 18 साली आम्ही हैदराबादला गेलो होतो 8 दिवस. मग आमच्या मित्रांकडे गेलो. 18 साली आम्हाला दुसरी नात झाली, तन्मयला दुसरी मुलगी झाली, त्याच्याकडे गेलो. तिथे 4-5 महिने राहून परत आलो तर मनशक्तीचे लोक आमच्याकडे आले आणि ते म्हणाले चला आता आमच्याकडेच तुम्ही राहा, म्हणून आम्हाला न्यायलाच आले ते गाडी घेऊन. मग असं त्यांच्याकडे एखादा महिना, इथे एखादा महिना, असं आमचं थोडं रुटीन चालू झालं. परत आम्ही 2020 साली तन्मयकडे गेलो आणि तिथे 1-7-8 महिने होतो. आणि 21 साली आम्ही जेव्हा परत आलो
तेव्हा पुन्हा ते मनशक्तीत त्यांचे प्रोजेक्ट चालूच होते. म्हणजे तिथे त्यांनी आमच्यासाठी एक ऑफिसच एस्टॅब्लिश केलं होतं आणि मग सकाळी 9 ते संध्याकाळी 6 तिथे आम्ही काम कर म्हणजे हे तिथे काम करायचं. आणि तिथे म्हणजे सांगते ना त्यांना काम असलं आवडीचं की सगळं त्यांचं ठीक असतं. तर 21 च्या एंड पर्यंत जवळजवळ असं आमचं चालू होतं. म्हणजे 22 पासून आम्ही तसं म्हटलं तर कुठे जात नाही असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इतकं काही म्हणावं असं काही हा मला प्रॉब्लेम नाही वाटत. आता गेलो तर जास्ती आनंद वाटेल हे बरोबर आहे, पण शेवटी असं आहे की आता 40-45 वर्ष एकत्र काढल्यानंतर समजा मला काही झालं असतं तर त्यांनी मला सांभाळलं असतं ना. आता त्यांना सोडणं हे माझ्या कल्पनेच्या बाहेरच आहे असं होऊच शकत नाही. नाही सोडायचं नाही, नाही सोडणं म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं. आणि त्यांचं तसं काही कंपल्शन नाहीये. मला ते नेहमी म्हणतात की तू माझ्यासाठी एक फुल टाईम केअर टेकर सोड आपलं ठेव आणि तू तुझं तू आयुष्य एन्जॉय कर, किंवा तू मला कुठल्या तरी अशा एखाद्या संस्थेमध्ये ठेव की जिथे सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि तुझं तू एन्जॉय कर. पण मी माझं मी एकटी मी एन्जॉय नाही करू शकत. त्यांच्या बरोबर असणं हे माझ्यासाठी जास्त आनंदाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही दोघही घरामध्ये असतो. आणि आता असं झालंय की पूर्वी ते सतत कामात असायचे, आता थोडेसे तरी रिकामे असतात. मग आता वेगवेगळ्या विषयावर आम्ही गप्पा मारू शकतो. आता आता टीव्ही बघतात ते माझ्याबरोबर बसून. पूर्वी आम्ही मुलं आम्ही टीव्ही बघायला लागलो की ते म्हणायचे हां आता हे बघत बसणार का तुम्ही असं म्हणायचे ते. पण आता ते माझ्याबरोबर टीव्ही बघतात, मग टीव्ही मधल्या कार्यक्रमांबद्दल आम्ही बोलतो, काही वाचलं असेल त्याच्याबद्दल आम्ही बोलतो, माझं जे काय थोडंफार लिखाण चालू असतं त्याच्याबद्दल मी त्यांना सांगते. असं ठीक चाललंय आमचं. छान. त्या हां नोव्हेंबरच्या मागच्या वर्षीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघं आला होता आणि त्याच्यानंतर तुझ्या लिखाणाबद्दल विषय निघाला म्हणून की गप्पाष्टक हे जे आपण सुरू केलं सदर सदर नाही काय म्हणायचं त्याला श्रुतिकार टाईप जे काय आपलं जे झालं केलं सर तर ते करावं असं कसं वाटलं आणि त्याच्या मागची तुम्ही काय प्रश्न विचारता, तुम्हीच त्याला उद्युक्त केलंय ना असं. तुम्ही दोघं आणि आम्ही दोघं असं आपण ठरवलं ना मिळून, म्हणजे तुम्हीच त्याचे प्रणेते आहात म्हणूया आपण. त्याचा 8वा राहिला आहे. बरोबर आहे, तुम्ही माझ्या खूप मागे लागलात पण ते माझ्याकडून कृष्णावतार व्हायचं आहे. आलं नाही लिहून अजूनही. कृष्णावतार व्हायचं आहे. कृष्णावतार व्हायचं आहे खरंय. हो तर आता आपण मला वाटतंय बऱ्यापैकी कव्हर केलंय आणि तुम्ही पार्किन्सनचा कसा सामना केलात हे परत एकदा थोडक्यात सांगा कारण तो जरा थोडा लोकांना इंटरेस्ट असू शकेल. म्हणजे आता तुम्ही किती गोळ्या घेता किंवा गोळ्यांच्या नंतर तुम्ही झंडोबा घेता का, त्याचा काही फायदा होतो का, किंवा कॉन्स्टिपेशन टाळण्याचा काही फायदा होतो का, रात्री झोपेत किती त्रास होतो, झोपेत वळताना काही त्रास होतो का, त्याच्याकरता तुम्ही बेड काही वेगळ्या प्रकारे ऍडजस्ट केलेत का, किंवा खुर्च्यांवरती बसून त्रास होतो का, असे जे माझ्या नॉर्मल डोक्यातले प्रश्न मी विचारले त्याच्या अनुषंगाने यू कॅन गिव्ह मी अ ब्रीफ आन्सर. मी सेंडोपात 3-3.5 ते 3 घेतो. म्हणजे मी औषध कमीत कमी घ्यायचा प्रयत्न करतो. सकाळी 6 उठल्यानंतर तोंड धुतो आणि सेंडोपा घेतो. 12 खड्या म्हणतो, सूक्ष्म व्यायाम करतो. 9 वाजता म्हणजे चहा झाल्यानंतर झंडूपा घेतो. झेंडूपा मी आता 1-1.5 ग्रॅम साधारण एका वेळेला, एका वेळी 1.5 ग्रॅम होतो. म्हणजे 1/4 टीस्पून जो असतो ते सपाट 3 घेतो. मला असं वाटतंय की झेंडूपानं ऑन टाइम ची क्वालिटी जी असती त्याच्यापेक्षा झेंडूपा घेतल्यावर ती ऑन टाइमची क्वालिटी बदलते. पण ऑन टाइमची ड्युरेशन मात्र झेंडूपामुळे कमी होतो. दर 3 तासानं मी झंडोपा सेंडोपा यांचं कॉम्बिनेशन घेतो. त्या दोन्हीमध्ये साधारणपणे 1/2 तासाची गॅप असते. रात्री झोपताना 9 वाजता शेवटचं सेंडोपा घेतो, झंडोपा त्यावेळी घेत नाही. आणि झोपताना एका कुशीवर झोपताना त्रास होतो, कुशीवरनं उठताना त्रास होतो.
परंतु मी त्रास होतो हा शब्द वापरू इच्छित नाही. मला असं वाटतंय मी केबीसी सध्या बघतो, त्या केबीसी मध्ये सुद्धा पुष्कळ जणांच्या परिस्थिती दिलेल्या असतात आणि त्याच्यातनं ते झगडत असतात, ते अप्रूव अप्रिसिएट करता आलं पाहिजे. त्यामुळे 69 वर्षापर्यंत शरीरानं साथ दिली याचा मला शरीराचे आभार आहे. मी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये त्रास मानून घेत नाही, त्यामुळे त्रासाची गोष्ट मी बोलू इच्छितच नाही. आणखीन मला असं वाटतं काही काही आजार असे असतात, म्हणजे हा त्यातला हा पार्किन्सन आहे किंवा डायबिटीस आहे, तर ते आपल्या आपण मॅनेज करायचे असतात. डॉक्टर्स त्याच्यामध्ये फार इंटरव्हीन करू शकत नाही. आता आम्ही ज्या न्यूरोलॉजिस्ट म्हणजे संत डॉक्टरांकडे जातो, तर ते पहिल्यापासून आम्हाला हेच सांगतात की यू आर द बेस्ट जज. म्हणजे यू आर द बेस्ट जज असं डॉक्टरांनी म्हणणं हे मी खूप पूर्वी आमच्या तन्मयला आम्ही पुण्यातल्या बेस्ट चाइल्ड स्पेशालिस्टकडे नेलं होतं. त्याच्या आधी आम्ही कोणत्याही डॉक्टरकडे त्याला नेलं नव्हतं. तो व्यवस्थित होता, म्हणजे काही त्रास काही नव्हता त्याला. पण सगळे आजूबाजूचे लोक आम्हाला म्हणायला लागले की अहो तुम्ही चाइल्ड स्पेशालिस्टला का नाही दाखवलं, एकदा नेऊन आणा नेऊन आणा, म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेलं होतं. तर त्यांनी त्याच्याकडे बघून हेच सांगितलं की हा छान आहे, नॉर्मल चाइल्ड आहे, म्हणे यू आर द बेस्ट जज फॉर हिम. तसं आता हेच वाक्य मी संतांकडनं ऐकलं की यू आर द बेस्ट जज फॉर युअर सेल्फ. तुम्हाला जेव्हा वाटेल की आता आपल्याला औषधाची गरज आहे तेव्हा घ्यायचं. तसं त्यामुळे हे काही आजार जे आहेत ना ते आपले आपण मॅनेज करायचे असतात. त्यामुळे आता कसं आहे, म्हणजे मला एक उदाहरण म्हणून इथे सांगते मी की आमचे एक मित्र होते, खूप पूर्वीची गोष्ट बोलते मी, 20-25 वर्ष झाली असतील. आणि त्यांना एक असाध्य रोग झाला होता, म्हणजे ते 40 होते खरं, म्हणजे तरुण ग्रस्त होते आणि ते काही त्यातनं वाचणार नव्हते. तर एकदा नवरा बायको आमच्याकडे दोघंही आले होते आणि ते दोघं इतके हसत होते, इतके जोरात हसत होते, सतत हसत होते की मला थोडं वेगळं वाटलं ते. आणि नंतर मग मी थोडासा त्याचा विचार केला आणि त्यावेळी मला असं कळलं की हल्ली जे असाध्य रोग असतात ना त्याच्यावरती पॅलिएटिव्ह केअर नावाचं एक काहीतरी असतं की जे आता टर्मिनेटिंग इलनेस आहे तुम्हाला, तर तुम्ही ते राहिलेल्या आयुष्यामध्ये आनंदी कसं राहावं याचं प्रशिक्षण दिलं जातं. हे त्याला गरज आहे ही त्याची. पण इथे असं आहे की आपलं आपण हे करू शकतो, आपण मनाने खंबीर राहिलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं धर्माधिकारी सर हे मनाने खंबीर आहे, मी थोडीशी भित्री आहे खरं म्हणजे, पण ठीक आहे मी करतीये ते मॅनेज सगळं. आणि आजारी म्हणून काही मला ते त्यांची त्याची भीती वाटत नाही, पण इन जनरल माझा स्वभाव थोडासा भित्र आहे. म्हणजे एकच प्रसंग मी सांगते तुम्हाला की जेव्हा थोडंसं माझी अवस्था गोंधळल्यासारखी झाली होती, 22 गोष्ट आहे ही. आणि एके दिवशी ते अचानक मला म्हणाले, ते खूप लो झाले होते त्या दिवशी, असे जाऊन आत कॉटवरच झोपले आणि रोजच्या सारखे दिसेनात मला ते. रोज जरी ते आजारी असले तरी काही ना काही करत असतात ते, कधी असे नुसतेच आळशासारखे बसून राहिले तसं फारसं नसतं. तर मी त्यांना विचारलं काय काय चाललंय, म्हणजे काय असं का करताय. त्यांचं आपलं एकच चालू होतं की मला तू दवाखान्यात ऍडमिट कर, मला तू दवाखान्यात ऍडमिट कर. मला कळे ना की का ऍडमिट करायचं, रोजच्या पेक्षा काही वेगळं झालेलं नाही तुम्हाला, रोजच आहे. तरी त्यांचं काही हे का सुटे ना, मला तू दवाखान्यात ऍडमिट कर. मी त्यावेळी थोडीशी काय करावं मला काही सुचे ना, म्हणून मी माझे जे फिजिसिस्ट काय म्हणतात त्याला, फिजिशियन, हा फिजिशियन, तर मी ज्यांच्याकडे नेहमी जाते त्यांना फोन केला आणि म्हटलं अहो जरा माझ्या घरी येऊन जाता का तुम्ही. तर ते स्वतः खूप बिझी असतात, अनेक ठिकाणी त्यांचं व्हिजिट असते. तर ते म्हणाले की मी माझ्या सहकार्याला पाठवून देतो. थोड्या वेळाने ते दुसरे डॉक्टर आले, त्यांनी यांना सगळं तपासलं वगैरे आणि बघितली यांची कंडिशन. तर ते म्हणाले काय झालंय तुम्हाला, काहीच झालेलं नाही, तुम्ही कोणत्याही दवाखान्यात आत्ता गेलात तर कोणीच तुम्हाला ऍडमिट करून घेणार नाही, तसं काही झालंच नाहीये तुम्हाला ऍडमिट करण्याजोगं. असं म्हटल्यावर मग त्यांना ठीक आहे असं वाटलं की चालेल, म्हणजे आता पुन्हा ते मग पूर्वीसारखं वागायला लागले. म्हणजे असा हा सांगण्यास म्हणजे असा एकच प्रसंग आहे म्हणून तो माझ्या लक्षात राहील, अगदी अपवाद म्हणून असं त्या दिवशी झालं होतं. नाहीतर मग ते खरोखरीच म्हणजे म्हणतात तसं ते आनंदी राहायचा प्रयत्न करतात.
ठीक आहे, आता आणखीन काही सांगायचं असेल तर, नाही तर आपण समारोपाकडे किंवा कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर फक्त आता जाता एक निपुणला जरा अनम्यूट करा, काय करू, निपुणला अनम्यूट करा, निपुण व्हिडिओ आम्ही चालू, हा अनम्यूट होऊ शकतात ते, केलंय मी. स्वतः होऊ शकतो. नाही नाही मी हात वर एवढं सजेस्ट केलं होतं, तुम्ही थोडं तुमच्या उजव्या बाजूला बसा, एवढंच सांगत होतो. तुम्ही थोडे फ्रेमच्या बाहेर जाता एवढं, फोकस जात आहे. तुमच्या तुमच्या उजव्या बाजूला आहे बाबा. इकडे 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 बर, एवढं हा, म्हणजे तुझा हात वर दिसला म्हणून हो हो ते तुम्हा म्हणजे मी नेहमी असा विचार करते की आपण आपल्या आयुष्यातले वी मस्ट काउंट अवर बोन्स. त्यामुळे मग एखादी गोष्ट समजा काहीतरी अशी घडली तर आता निपुण समोर आहे त्यामुळे मला एक त्याचं वाक्य आठवत आहे, त्याच्याकडूनही मी काही गोष्टी त्याच्या क्षेत्रातल्या ऐकत असते आणि त्या लक्षात राहतात कधी कधी. तर त्याचे गुरु नाट्यक्षेत्रातले सत्यदेव दुबे त्यांनी त्याला सांगितलं होतं की बिफोर नाटकामध्ये बिफोर हा खूप महत्वाचा असतो. बरोबर आहे ना रे, मी काही चुकत असले तर तू सांग. तर जेव्हा एखाद्या नाटकाचा पडदा उघडतो आणि काही पात्र आपल्याला दिसतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काही विशिष्ट भाव असतात, कधी रागाचे असतील, कधी वैतागाचे असतील, दुःखाचे असतील, जे काय असेल ते. कारण का तर त्याच्या आधी त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडून गेलेलं असतं जे आत्ता आपल्याला माहिती नसतं. मग नाटक चालू झाल्यावर हळूहळू त्याचा उलगडा होईल. तसं आत्ता पार्किन्सन झालाय त्यांना, 60 मध्ये वयाच्या 60 नंतर पार्किन्सन झालाय, पण त्यांचं आधीचं आयुष्य ज्या प्रकाराने गेलंय ना त्याच्यावरती तुम्ही कसं हँडल करता हे अवलंबून असतं. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी स्वतः स्वकर्तृत्वानी जे काय त्यांनी मिळवायचं होतं ते मिळवलंय. आमची दोन्ही मुलं अतिशय कर्तृत्ववान आहेत ह्याचा खूप आनंद आहे, आणि त्या दोन्ही मुलांनी त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वानी मिळवले. त्यांना कुठे आमच्या आई वडिलांचं आपल्या नाव सांगायला लागले नाही, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ती दोघही अतिशय पारंगत म्हणायला पाहिजे. आमचा तन्मय हा अमेरिकेमध्ये पेटंट अटर्नी आहे आणि निपुण हा अतिशय उत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असा आहे. तर त्यामुळे लक्ष्मी सारख्या दोन सुना त्यांनी आमच्यासाठी आणलेल्या आहेत, अतिशय गोड अशी नातवंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आनंददायक आहेत. आता आम्हाला जरा सहवास जरी त्यांचा कमी मिळत असला तरी सुद्धा आम्हाला जे काही त्यांच्या आठवणी येतात ना अधून मधून, ज्या भेटल्यानंतरच्या आठवणी ज्या राहतात त्या इतक्या छान सुखद असतात की का म्हणून आपण दुःख करायचं, आपण कशासाठी तोंड वाकडं करून बसायचं हे काही मला कळत नाही. आणि तसंच सरांचा स्वभाव आनंदीच आहे खरं, पहिल्यापासून त्यांचे नर्म विनोद सतत चालू असतात आणि काही काही विशिष्ट त्यांची वाक्य आहेत की जी ऐकून सगळ्यांनाच नेहमी हसू येत असत. तर त्यामुळे तसं काही नाही, आता आहे काहीतरी व्याधी झालेली आहे पण ठीक आहे, इट्स ओके. खूप छान वाटलं. हो मला मला आता एक ह्याच्यात जोडायचंय, आपल्या लहानपणीचं एक गाणं मला आता तू म्हणालीस ना त्याच्यावरून आठवलं, घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे ग पाहू कशाला नभाकडे. अमिताने जो अप्रोच ठेवलाय ना अगदी लाजवाब आहे, की म्हणजे व्याधीचा स्वीकार करताना आपल्या ऍसेट्स बून म्हणाली ना ती, ते प्रत्येकाने म्हणजे जरी त्याची उजळणी केली तरी असं लक्षात येतं की ते पारडं जड आहे. बरोबर, अमिताचे सारे निपुण आणि तन्मय त्यांना काही बोलायचंय का? आता आपण समारोपाकडे जाऊया, त्याच्या आधी निपुण आणि त्यांना काही बोला, तुम्ही समारोप करून मग प्रश्नाकडे जाऊयात का? नाही अगोदर अजून काही शेवटी समारोप करा. नाही समारोप म्हणजे आपल्या माझ्या बोलण्याचा समारोप करतो मी, प्रश्नाकरता ओपन करतो आणि त्याच्या आधी निपुण आणि तन्मय यांना काही बोलायचं असेल तर त्यांना आधी बोलण्याची संधी देऊया, मग वाक्याने प्रश्न विचार. दादा तुला सुरू करायचं. हॅलो नमस्कार.
या आईबाबांचं बोलणं ऐकून मजा आली. आजीच्या आठवणीची उजळणी झाली. सो बरं वाटलं ऐकून. आत्ता बाकीचे म्हटले तसंच त्यांनी खूपच व्यवस्थित हँडल केलंय. माझं इथून अमेरिकेतनं खूप काही त्या दृष्टीने फायदा होत नाही इथे बसून. आणि एकच वाटतं की बाकीचे म्हटले जसं की त्यांना बाहेर खूप पडता येत नाही वगैरे, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी सहवास कमी होतो. पण त्याच्याबद्दल काही करता येईल का ह्याचा विचार सतत चालू असतो. पण बघूयात कसं होतं. नाही पण मला सांगावंच पडतंय की आम्ही जेव्हा जेव्हा तन्मयकडे जातो ना, तर तेव्हा हे त्याला काहीतरी सांगत असतात हे त्याचे वडील की बुवा मला ते तुमच्या अमेरिकेतले त्या मऊ मऊ गाद्या नकोत बर का, कारण अमेरिकेत त्याच्या आधी तन्मय जाण्यापूर्वीही हे होतेच काही वर्ष, तर त्या मऊ मऊ गाद्यांवर मला आता बरं नाही वाटत किंवा अमुक तमुक अशा काहीतरी त्यांच्या रिक्वायरमेंट्स असतात, साध्या असल्या तरी त्या असतात. तर तन्मय त्यानुसार सगळं करतो अरेंजमेंट. म्हणजे आम्ही गेल्यानंतर त्यानं अगदी तो प्लेन कॉट जसा आपल्या भारतामध्ये असतो तो त्यांनी तिथे आणून त्यांच्यासाठी ठेवला होता. मग त्यांना पुस्तकं वाचायला आवडतं म्हणून मग टेरेसवरती ते पुस्तकं वाचत बसायचे, तर हा त्यांच्याकडे असा कौतुकाने बघायचा आणि त्यांचे फोटो काढायचा वगैरे. म्हणजे इतकं छान वाटतं त्यानं. किंवा निपुण सुद्धा आमच्या प्रत्येक वाढदिवसाला येणार, लग्नाच्या वाढदिवसाला येणार, यायला नाही जमलं तर बाहेरून जेवण पाठवेल, काही पाठवेल. म्हणजे इतके दोन्ही मुलं लांब राहून आमची काळजी घेतात. आता अमेरिकेत आमचा थोडा मुक्काम लांबला होता मागच्या वेळी, त्यावेळी निपुणनं स्वतःहून विचारलं, म्हणजे माझ्या ते डोक्यात सुद्धा आलं नव्हतं, तर त्यानं विचारलं की आई आता औषधं संपली असतील त्याचं काय करणार. मग त्यानं लगेच ते सगळी प्रिस्क्रिप्शन जमवली त्याच्या ओळखीच्या डॉक्टरांकडनं आणि ते सगळी औषधं विकत विकत घेऊन ते मोठं पॅकेट आम्हाला पाठवलं. म्हणजे हे खरंच छान आहे. त्यामुळे आता सहवास कमी मिळतोय हे एवढं दुःख आहे नाही असं नाही, पण ते दुःख असं म्हणता येत नाही, ते ठीक आहे, दॅट इज द फॅक्ट. आणि ते त्यांच्या करिअर मध्ये असल्यामुळे आता हो असं कळते की त्यांनी हा वेळ करिअरला देत आहेत हे आणि खूप त्यांच्या महत्वाचं आहे की चांगलं त्यांचं कामात ते बिझी आहेत ना. आणि त्यांच्या हृदयात आपण कायम आहोतच. हा तन्मयला मी मध्येच तोडलं वाटतं. बोल रे. नाही बरोबर आहे, अजून काय नव्हतं म्हणणार मी, माझं झालं. ठीक. चलो आता निपुण. मी काही नाही, मी आई बाबा नाही, मी दादा एवढा लांब राहत नाही त्यामुळे माझा सहवास जरा जास्त आहे आई वडिलांबरोबर. हवा जेवढा हवा तेवढा देता येत नाही, याच बऱ्याचदा म्हणजे ती आतमध्ये खंत असते. कारण का मी माझंच ठाव ठिकाण तसं बघायला गेलं तर मी घर पुण्यात ठेवलंय पण माझं काम मुंबईत असतं, त्यामुळे ते येणं जाणं आणि या सगळ्या याच्यात नेहमी अर्धा वेळ प्रवासातच असतो तिथे असं वाटतं. मला म्हणजे बाबांबद्दल म्हणजे आई बोललीच आहे, सगळ्यांना बाबांविषयी माहितीच आहे, ते खूप चांगले स्टॅटिस्टिशियन आहेत आणि त्यांचं करिअर म्हणजे खरंच दृष्ट लागण्यासारखंच होतं की म्हणजे ते कुठून आले, ते ज्या प्रकारच्या घरातनं आले आणि त्यांनी स्वतःहून येऊन पुण्यासारख्या शहरात जाऊन बसवलं. म्हणजे मी जेव्हा विचार करतो की मी आता वेगळ्या शहरात जाऊन जाऊन बसवायचं आहे आणि घरचा कुठल्याही कुटुंबाचा पाठिंबा नाही, त्याचा विचार करून पण मला घाबरायला होतं. ते त्यांनी करून दाखवलं तेव्हा आई बाबा दोघांनी. आणि पण या सगळ्यामध्ये मला असं सतत वाटत राहतं की म्हणजे आईचं खूप त्यामुळे मला कौतुक वाटत राहतं. या बरोबर आहे. आय थिंक की आय थिंक निपुण म्हणतोय ते खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि आय थिंक आधी पण कोणीतरी मांडला होता की म्हणजे बाबांनी जे केले त्यात ऑब्व्हियसली खूपच भारी आहे, पण आईचं जे पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये दॅट इक्वली ऑर मोर क्रेडिटेड एज वेल. मी साधारण मी स्वतःही त्याचा लहानपणी अनुभव घेतलाय, कारण म्हणजे जेव्हा
बाबा घरी नसायचे किंवा ते परदेशी होते आणि हे सगळं ठीक आहे ठीक आहे. या घरोघरीच्या महिला हे करत असतात. आता निपुणची बायको सुद्धा सगळा संसार व्यवस्थित सांभाळते. तन्मयची निपुणची दोन्ही सुद्धा अतिशय गृहकृत्य दक्ष म्हणाव्यात आणि त्यांच्या नवऱ्यांवर खूप प्रेम करणाऱ्या आणि खूपच छान सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते सगळं असतंच, ते तसं असावंच लागतं. म्हणजे आम्ही तर माझी पत्नी होण्यापेक्षा माझी आई आता जास्ती आहे. व्हेरी वेल सेड. तरी सुद्धा मी फार काही करते त्यांच्यासाठी असं नाहीये बर का. ते फक्त झेंडोपा घेण्यासाठी मला माझी मदत त्यांना लागते. बाकी गोळ्या त्यांच्या ते घेतात, बाकी सगळं त्यांचं ते करतात. म्हणजे उगाच नाही 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 उगाच क्रेडिट घ्यायचं. कशी फिजिकल मीरा मदत केली पाहिजे असं नाही. ती तू जो म्हणजे काय म्हणायचं, तुझ्या बॉडी लँग्वेज मधून जेस्चर्स मधून जो सरांना धीर देतेस ना किंवा मी आहे तिथे, ते त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हा तेच ना, वावर महत्वाचा. आणि बरोबर आहे, पण वावर माझ्या त्यांचाही माझ्यासाठी महत्वाचं आहे. अगदी परस्पर पूरक आणि परस्परांसाठी असलेलं एक सुंदर नातं आहे तुमचं आणि ते आज या निमित्ताने सगळ्यांच्या समोर आलंय. आता मला असं वाटतं करू शकत नाही, मी चहा सुद्धा करू शकत नाही. करू शकत नाही, त्यांना आवड नाहीये घरच्या कामाची. हे पहिल्यापासून जेव्हा ते चांगले होते म्हणजे तब्येतीचा काही प्रॉब्लेम नव्हता तेव्हाही घरचं काम त्यांना करायला नाही आवडत. म्हणजे तू मग गंमत म्हणून एक प्रसंग सांगते की एकदा अगदी अपवाद म्हणून, म्हणजे पुन्हा अपवाद म्हणूनच हे असं घडलेले असतं की मी घरी उशिरा म्हणजे नंतर आले, ते आधी माझ्या आले होते. असं 99% वेळा असं नाहीच व्हायचं. तर त्या दिवशी ते कसे कोणाश ठोक, पण माझ्या आधी घरी आले होते, मी नंतर आले. आणि आमच्याकडे गृहस्थ आले होते बसायला ओळखीचे आणि ह्यांच्या त्यांच्या गप्पा झाल्या होत्या. गप्पा मारणं हा यांचा भयंकर आवडीचा छंद आहे. नॉन स्टॉप ते बोलू शकतात, गप्पा मारू शकतात. तर त्यांना ते काय म्हणाले की म्हणे तुम्हाला चांगला चहा हवा असेल तर आपण अमिताची वाट बघूया. म्हणजे काय मी चहा करणार नाही हे त्यांनी त्याच्यामध्ये. पण गरम चहा पाहिजे असेल तर देतो असं म्हणून त्यांना गरम चहा दिला होता. त्यामुळे मी आल्यानंतर मला म्हणाले तुझ्या अगं चांगला चहा पिण्यासाठी मी त्यांना थांबवले बरं का. म्हणजे इतकी त्यांना आवड आहे घरातल्या कामाची. एकदा मी सुद्धा कोणासाठी तरी भयानक चहा बनवून दिला होता त्यांच्याकडे आलेले सर. कमी शब्दामध्ये मी चहा करायचो. अटलांटा मध्ये तुम्ही चहा. आता एकदा हास्य क्लब सारखा आपण हसूयात. प्रश्न विचारायचे असतील तर विचारून दे. कुणाला अजून काही विचारायचं असेल तर अनम्यूट करून विचारू शकता. शोभना ताई. नाही मला अमिता ताईच म्हणजे त्यांचं संख्याशास्त्रावरचं एवढं मोठं पुस्तक लिहिलं त्यांनी. त्यावेळेला आमची चर्चा झाली त्यावेळेला धर्माधिकारीनाच खूप कौतुक होत की माझ्यासारखा पेशंट सांभाळून जरी त्यांनी म्हणजे ते स्वतःला पेशंट असं नाही म्हणत तरी त्यांना त्याचं खूप कौतुक होतं की एवढं मोठं काम केलंय. तर तो अनुभव मला वाटतं अमिता ते तुम्ही जरा सांगा तुमचा पुस्तक लिखाणाचा. तुम्ही मासिकात लेखन करता म्हणजे असं केवळ घर एक हाऊसवाईफ सारखं नाही, अजूनही तुमचं अकॅडमिक स्वरूपाचं काम चालू आहे किंवा ललित हे चालू आहे. महिन्यामध्ये तुम्ही बाहेर मध्ये मध्ये तुम्ही आर्टिकल दिली असं काही ना काही चालू आहे त्याच्याबद्दल जरा सांगा ना. सांगते ना. पण ते अमिताने सांगण्यापूर्वी मी एक वाक्य सांगतो की आता पुन्हा त्या तिच्या मराठीच्या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर करा म्हणून रिक्वेस्ट असलेली. राजपत्री अधिकारी जर मी म्हटलं ना ते त्यांच्या सभा वगैरे व्हायच्या काय काय मला काही कळलं नाही. काय मला काही म्हंटलंय का कोणी? अशा ताईंचा आवाज होता काय? हा देशपांडे. नाही त्याचं असं झालं बरं का म्हणजे बघा म्हणजे कसं असतं. मला लहानपणापासून असं वाटायचं मला लेखक या प्राण्याबद्दल मला भयंकर कुतूहल होतं लहानपणापासून. म्हणजे मला वाचायला आवडायचं ही गोष्ट वेगळी पण लेखक या एकंदरीत त्या ग्रुप बद्दल मला खूप अट्रॅक्शन होतं आणि आपण काहीतरी लिहावं
असं मला लहानपणापासून वाटायचं. मग काहीतरी कुठेतरी पुटकळ शाळेच्या मासिकात लिहिणं वगैरे हे गोष्ट वेगळी, पण मला असं वाटायचं आपलं छापून आलं पाहिजे कुठेतरी इतकं अशी छान एक मला बोलता सांगता आलं पाहिजे. तर ती याने इतकं छान परीक्षा केलं त्यांच्या नवऱ्यात नवऱ्याला झालाय कसं वागतात काय करतात त्यांनी काही दुःख असं दुःख करीत बसत झाली अजून प्रश्न तर नाही सुरू बाबा तू कोणता विचारले. तर तशी मग नंतर हा म्हणजे कसं होतं की मुलं लहान होती त्यांची शिक्षण चालू होती, मी माझं कॉलेज माझी नोकरी माझा संसार याच्यामध्येच पुष्कळ मग्न होते मी. आणि असं कधीतरी वर्षातनं एखादा आर्टिकल मी लिहायची कुठेतरी पाठवायची ते कुठेतरी छापून यायचं असं किरकोळ प्रमाणात काहीतरी चालू होतं. पण 2006 साली असं झालं की माझे एक विद्यार्थी म्हणजे माझे विद्यार्थी म्हणजे ते एम ए सायकोलॉजी करत होते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि ते सकाळमध्ये सर्व्हिसला होते. तर मी त्यांना शिकवत होते माझं एकंदरीत सगळी एक हालचाल माझं बोलणं सगळं बघून ते मला म्हणाले की सकाळमध्ये एक सदर चालू करायचंय मला कुठल्या तरी एका पेजवरती आणि त्याचं लिखाण तुम्ही करून द्या. मी म्हटलं हो मला कसं जमेल, ते म्हणाले हो तुम्हाला जमेल. मग मी म्हटलं अहो पण मी खूप आळशी आहे बरं का, म्हणजे मला वेळेत होईल की नाही माझ्या हातून माहिती नाही. ते म्हणाले छे हो मॅडम तुमच्याकडे बघून कोण म्हणेल तुम्ही आळशी आहात वगैरे असं काहीतरी त्यांनी मला चढवलं असं. आणि ते सदर मी केलं पूर्ण. मग असं झालं की त्याच्यानंतर मलाच आणखीन काहीतरी सुचलं, एखादा एक विषय सुचला. मी त्यांना म्हटलं या विषयावरती करूया का आपण सदर, तर ते म्हटले हो करूया. मग ते दुसरं झालं आणखीन तिसरं झालं असं 2006 ते 2009 असं 3 वर्ष सलग मी सकाळमध्ये लिहित होते. तिथून म्हणजे खरं म्हणजे ती मोठ्या व्यापक प्रमाणावर म्हणू आपण अशी सुरुवात झाली, पण ते त्या वर्तमानपत्रापुरतच असं मर्यादित राहिलं. मग त्याच्यानंतर असं फार काही झालं नाही. मग इकडे कॉलेज मधलंही काम वाढलं, आम्हाला खूप वेळ कॉलेजमध्ये थांबायचंय असं ते नवीन रिस्ट्रिक्शन तयार झालं आणि माझे कॉलेजमध्येही मला एक प्रोजेक्ट मिळाला UGC चा वगैरे याच्यामध्ये मी मग्न राहिले. त्याच्यानंतर मग तन्मयकडेच मी होते आणि त्यावेळेला मला म्हणजे नोकरीच्या शेवटच्या वर्षांमध्ये मला असं वाटायला लागलं की स्टॅटिस्टिक्सच्या विषयावरती मराठीमध्ये पुस्तक नाही आहे असं सिस्टिमॅटिक, तर ते आपण केलं पाहिजे. म्हणून तन्मयच्या घरी आम्ही राहत असताना मला खूप वेळ मिळायचा तिथं, असं फार काही काम नव्हतं. त्यामुळे मी सगळं तिथे बसून स्टॅटिस्टिक्सचा इतिहास वाचला गुगलवरनं आणि त्याच्या सगळ्या नोट्स काढल्या. म्हणजे जवळजवळ 200 पेजेस वही माझी भरली तेवढ्या त्या 3-4 महिन्यात. आणि मी जेव्हा परत आले 2021 ला तेव्हा मला असं वाटलं की आता याचं पुस्तक आपण करायला हरकत नाही. आणि त्याच वेळेला नेमकं असं झालं योगायोगाने की अच्युत गोडबोलेंनी एक व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की पुढच्या 2-3 वर्षात मला या या विषयावरती पुस्तकं लिहायची आणि त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा एक विषय होता. मग ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा असं लिहिलं होतं. मी त्यांना फोन केला, माझी त्यांची अजिबात ओळख नाही, मी फक्त कधीतरी त्यांना भाषण देताना बघितलं असेल. तर फोन केला आणि माझी 2 आर्टिकल्स मी त्यांना लिहिलेली पाठवली कारण ते म्हणाले माझ्या स्टाईलनं लिहिलं पाहिजे वगैरे असं. तर माझी आर्टिकल्स वाचल्या ते म्हटले हो छान आहे स्टाईल तुझी आणि आपण हे लिहूयात पुस्तक असं त्यांनी म्हटलं. तरी सा माझं थोडंसं मन असं चलबिचल होतं की त्यांच्या बरोबर लिहावं का आपलं आपण सेपरेट लिहावं असं. आणि मी अशीच जेव्हा अशी मी डायलेमा मध्ये असते ना तेव्हा मला देवाच्या अस्तित्वाचा खरोखरीच अनुभव येतो. तर मी अशीच सकाळी थोडीशी डोळे मिटून बसले होते आणि तेव्हा अक्षरशः म्हणजे हा थरारून टाकणारा मला अनुभव होता तो की माझ्या हृदयामध्ये अनाहत चक्र आपण म्हणतो तिथे गजानन महाराज येऊन बसले होते आणि ते म्हणाले चला उठा पुस्तक लिहायला सुरुवात करा. अक्षरशः म्हणजे मी यांना सांगितलं सुद्धा सकाळी उठल्यावर की असं असं झालंय बघा. आणि 10 वाजता सगळी कामावरून मी अशी एक 5 मिनिटं टेकले होते सोफ्यावरती आता 10-15 मिनिटं जरा आराम करूया आणि काय करायचं हा डोक्यामध्ये तो विचार होताच म्हणजे आता गजानन महाराजांनीच आपल्याला कौल दिलाय. आणि असं मी विचार करत असताना
अच्युत गोडबोलेंचा फोन आला त्या क्षणी की काय पाठवून देऊ का तुला पुस्तक, करायचं ना आपण हे करूया, चांगलं होईल अमुक अमुक, असं ते सगळं मार्गी लागलं. मग पुढच्या वर्ष 2 वर्ष माझी त्याच्यामध्ये छान गेली. खूप वेळ मी त्याच्यामध्ये घालवला, अगदी पहाटे उठून मी अभ्यास करत होते त्यासाठी. आणखीन झालं ते पुस्तक. आता त्याची दुसरी रिप्रिंट पण आली आहे. नुसतं झालं नाही, त्याचं स्वागतही जोरदार झालं हा समाजात. त्यामुळे ते एक तुझ्याकडनं तुझ्या म्हणजे करिअर मध्ये तो एक फार मोठा मानाचा दगड आहे, म्हणजे मैलाचा तर आहेच पण मी संका माझं काही करिअर आहे असं मी मानतच नाही. अगं जे काही आहे मी ना. नोकरी केली, म्हणजे मी आतापासून इथेपर्यंत नोकरी केली, नोकरी काही कधी सोडली नाही, सोडावी अशी वाटत होती पण तसं नाही जमलं ते काही कारणामुळे. त्यामुळे मी नोकरी केली असंच मी म्हणते, माझं काही करिअर वगैरे काही नाही आहे. कारण नोकरीमध्ये जे बेअर मिनिमम करावं लागतं तेवढंच मी करायचे. माझं काही कुठे कुठल्या कमिटीवरती नाव जावं किंवा अमुक याचं अध्यक्ष व्हावं त्याचं हे व्हावं अशी काही मी हे केलं नाही, अपेक्षाही केली नाही, काही नाही. म्हणून म्हटलं नाही की करिअर या, आहे मानतच नाही. नाही नाही उलट उलट मी असं म्हणते की या कमिट्यांच्या वर वगैरे जाण्यापेक्षाही मोलाचं काम झालं. एक म्हणजे तू सकाळसारख्या मोठ्या सर्क्युलेशन असलेल्या म्हणजे वर्तमानपत्रामध्ये तुझी लेखमाला आम्ही म्हणजे ती खरंच मनापासून वाचायचो त्या काळात. आणि हे पुस्तक आत्ता लिहिलेलं आणि हे समाजासाठी केलेलं काम आहे ना, त्याचा अनेकांच्यावर इम्पॅक्ट आहे म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. तू बरोबर. तुझ्या तुझ्या माहेरचं लेखन सुद्धा असं अचानकपणे सुरू झालं. मला त्यांच्या संपादकांचा फोन आला. हो माझी त्यांची काही अजूनही मी त्यांना भेटलेली नाही. गेली 4 वर्ष मी त्यांच्यासाठी लिखाण करतेय पण अजूनही आम्ही एकमेकांच्या समोर ही आलेलो नाही. बरोबर. म्हणूनच काय ते बोलणं होतं. तर त्यांनी हो मला फोन केला आणि ते म्हणाले असं असं एका विषयावरती स्क्रिप्ट लिहायचंय, काय म्हणतात त्याला, स्टोरी टेल. हो तर त्या हा तर तुम्ही लिहून द्याल का? तर मी म्हंटल ठीक आहे, प्रयत्न करतो. मग त्यांनी पुढचा प्रश्न मला काय विचारला की अहो निपुण धर्माधिकारी कोण हो तुमचा? म्हणजे कदाचित त्यांना थोडीशी कल्पना आली असेल. आणि मग हाँ निपुणची आई म्हणून कदाचित मला त्यांनी फोन केला की काय कोण असतो. हाँ काही असो पण तुझी स्वयंप्रज्ञा आहे याबद्दल हे नाही. पण मला इथे म्हणजे सगळ्यांसाठी म्हणून एक असं तुला हे सुचवावंसं वाटतं, म्हणजे आपल्या विषयात अकॅडमिक मध्ये आपण जे काम करतो ते एका मर्यादित संख्येपुरतं, म्हणजे आता ह्याच्यात बोलायचं तर फायदा होतो त्याचा अकॅडमिक गोष्टींचा. पण एखादं असं आउट ऑफ हे जाऊन केलेलं लेखन किंवा तू आज संख्याशास्त्र सामान्य माणसाला समजावं म्हणून जे सुलभ करून लिहिलंस आणि त्यामुळे लोकांचं परसेप्शन बदललं, हा इम्पॅक्ट आहे, हा जास्त महत्वाचा आहे. हो मला असं त्याचा आनंद आहे. बरोबर. हा म्हणजे मला नक्कीच आनंद होत होता. म्हणजे निपुण जे काम करतो ना, जो त्याच्या कलाकृतीतून संदेश देत असतो पडद्यावरून, ते सामाजिक काम आहे. म्हणजे मनोरंजन तर आहेच आहे आणि म्हणून म्हणून त्या कामाचं महत्व, म्हणजे स्टॅटिस्टिकली किती नंबर पर्यंत ते पोहोचतंय आणि किती लोकांना त्याचा आनंद आणि हे मिळतोय, प्रेरणा मिळतीये त्यातून, तर ते तसं तुमच्या बाबतीत घडतंय. आणि हे म्हणजे तुमच्या दोघांच्याही जडणघडणीतून हे झालं. अजून कुणाला प्रश्न असतील तर विचारूया, नाही तर मग मी एक म्हणजे क्लोजर म्हणून 2 गोष्टी टेक अवे सांगणार आहे. शोभनाताई सरदेश पंडे बोला बोला. किरण सरदेश पंडे बोला. मला काही नाही, धर्माधिकारी सरांचं मला वर्णन करायचं 4 शब्दांमध्ये. आणि एक म्हणजे ते मर्मज्ञ रसिक आहेत आणि रसिक मर्मज्ञ आहे, आणि एवढं वर्णन मला वाटतं त्यांच्याकरता माझ्याकडून पुरेच आहे. धन्यवाद. मला जरा विचारायचं औषधाबद्दल, विचारू का? हो विचारा.
विचार सरांना विचारायचंय की ते झेंडोप आणि सिंडोपाचं काय कॉम्बिनेशन करतात ते परत एकदा जरा रिपीट सांगता का? मी एका वेळी अर्धी सिंडोपा घेतो आणि तासाभरानंतर दीड ते दीड दीड ग्रॅम साधारणपणे झंडोपा घेतो, ते कोमट पाण्यात घेतो. असं प्रत्येक वेळेला करता का? असंच? हा असंच करतो प्रत्येक वेळी. प्रत्येक चार म्हणजे अर्धी अर्धी करत तुम्ही 5-6 वेळा घेता ना दिवसभरात? हा 5 ते 6 वेळा कॅलेंडर वर वेळा लिहून ठेवतो. बर, जास्तीत जास्त 3 सिंडोपा घेतो मी, कारण संत म्हणून माझे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही जातो. त्यांनी मला सांगितलं तुम्हीच जज चांगले आहात, तुम्हीच ऍडजस्ट करतो. आणि झँडोपा तुम्ही कसं मग मेजर कसं करता? कारण ते 7.5 असतं ना. पाव टीस्पूनचे जे मेजरिंग स्पून असतात ना, हो हो आहे, मी वापरते कारण म्हणून आहे. त्याचे 3 सपाट चमचे असं आम्ही घेतो. म्हणजे पहिल्यांदा 2 घेत होते, आता थोडस 3 घ्यायला लागले. नाही पण तो 1 चमचा म्हणजे 7.5 आहे ना? तो आम्ही वापरतच तो वापरत नाही. हा मी चमचा तुम्हाला दाखवायला आणलाय. घरात आपले जे मेजरिंग स्पून असतात, हा 4 टीस्पून आहे. बर बर, हा सपाट करतो मी आणि असे 3 घेतो एका वेळी. ते साधारणपणे 1.5 ग्रॅम होत. ओके, त्यांचा जो मोठा चमचा आहे तो 7.5 ग्रॅमचा आहे. तो रोज परत तेवढा घेतला जातो. दिवसभरामध्ये मी तो 1 घेतो, तेवढा 1 टोटल तेवढा घेतला जात. ओके ठीक, मी चमचा दाखवलाय. हा हो, तर त्याचा एक व्हिडिओ काढला पाहिजे. मी गौरीताईना म्हटलेलं आहे की त्या जे झंडोपा घेतात त्याच्यामुळे झंडोपा घ्यायला सुरुवात झाली ग्रुपवर, तर एक व्हिडिओ काढा आणि तो त्याच्यामध्ये दाखवा लोकांना. झंडोपा क्वालिटी टाइम कमी होतो असं मला वाटतंय. ऑन टाइमची क्वालिटी वाढते. ऑन टाइमची क्वालिटी वाढते, बरोबर. म्हणजे झंडोपा सिंडोपाला पूरक असावं असं तुमचं निरीक्षण आहे? बरोबर. पण पूर्वी मला सिंडोपा घेतलं की जो इफेक्ट इमिजिएटली व्हायचा तो आता इमिजिएटली होत नाही, साधारणपणे 15-20 मिनिटं लागतात. झंडोपा घेतली की 5 मिनिटांमध्ये इथून चालू शकतो, ऑन होता. चांगलं आहे मग हे कॉम्बिनेशन. असं चांगलं वर्क होत असेल तर छानच आहे. म्हणजे त्यामुळे सिंडोपा कंट्रोल मध्ये राहते, ते बरं आहे. बरोबर बरोबर. मी 2 ते 3 सिंडोपा घेतो, कधीतरी 2.5 घेतो, 3 घेतो. आणि ते त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे तसं प्रत्येकाने आपलं आपलं शोधायला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेच मी म्हणणार होते की सरांचं जे सूक्ष्म निरीक्षण इथे आहे, जे सरांची एक सूक्ष्म निरीक्षण शक्ती जबरदस्त जी आहे ती ह्या सगळ्या प्रवासात जागृत आहे. नंबर 2 मला असं दिसलं की स्वयंशिस्त म्हणून जी एक असावी लागते ती सरांकडे खूप चांगली आहे. आणि ती आता व्याधीची मॅनेजमेंट करताना सरांना खूप उपयोगी पडतीये. आणि सरांच्याकडे एक डोळस श्रद्धा आहे दोघांकडे, म्हणजे आमचा आणि सरांकडे. त्याचा ते सजगपणे वापर करतायत असं दिसतं. म्हणजे व्याधीचा स्वीकार केल्यानंतर त्या व्याधीचं व्यवस्थापन आणि त्या व्याधी बरोबर आनंदाने राहणं हे या दाम्पत्याकडच्या बाबतीत खूप छान घडतंय. आणि आज म्हणजे तुमच्या दोघांचंही एक खूप सुंदर उदाहरण, म्हणजे तुम्ही दोघंही बुद्धिवादी आहात, व्यासंगी आहात, अभ्यासू आहात, हे तर सगळंच झालं. आणि आज योगायोगाने पूर्ण कुटुंब तुमचं इथे उपस्थित राहिलं. आणि एक तुमच्या सगळ्यांच्या मध्ये असलेलं एक अंडरस्टँडिंग चौघांच्या मधलं आणि समन्वय हे खूप महत्वाचं आहे. न का तुम्ही रोज भेटेना, पण तुमचा जो एकमेकांच्या वरचा प्रभाव आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात त्याची अभिव्यक्ती करतोय ही त्यामुळेच घडतीये असं मला म्हणावं असं वाटतं. बरोबर, या बाबतीत आम्ही नशीबवान आहोत. अगदी. हॅलो, अजून मी, हा मी बोलू का? माझं नाव दीपा होनपे. तुमच्या दोघांची जोडी खरंच खूप छान आहे. म्हणजे आता जे काही मी सगळं ऐकत होते सुरुवातीपासून, तर तुमच्या दोघांमध्ये प्रेम तर आहे, सामंजस्य खूप आहे, आणि मुख्य म्हणजे एकमेकांविषयीचा आदर आहे.
किंवा म्हणजे आपला जोडीदार आपल्यासाठी काय करतो याची जाणीव खूप खोलवर आतवर तुमच्या मध्ये आहे. सो या गोष्टी मला खूप भावल्या आता. मला असं वाटतं की मृदुला कर्णीमुळं बहुतेक तुम्हाला पार्किन्सन्स मित्रमंडळ या सपोर्ट ग्रुपची ओळख झाली असणार आहे, किंवा हा ग्रुप असं काम करतो हा माझा अंदाज बहुतेक बरोबर आहे. आता मला तुम्हाला हे विचारायचंय की गेली जे काही 6-7 वर्ष तुम्ही आपल्या सपोर्ट ग्रुपशी आता निगडीत आहात, तर त्या काळात तुम्हाला काही पर्सनल लेवलवर सपोर्ट ग्रुप कडून काही वेगळं असं काही मिळालं का, काही नवीन काही गोष्टी कळल्या का, किंवा तुम्हाला अजून काही सपोर्ट ग्रुप कडनं अपेक्षा आहेत का? ह्या दोन्ही मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. या मी त्या सविस्तर उत्तर देईल. मला वाटतं शोभना तीर्थाली शोभनाताईंची जी गाठ पडली त्याच्यामधून त्या जे सामाजिक कार्य करतात, काशीकरांच्या घरी आम्ही गेलो होतो, तू अमेरिकेत होतीस तरी मी गेलो होतो शोभनाताईंच्या बरोबर. मला असं वाटतं की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ही त्यांच्याकडनंच मिळाली. म्हणजे अनेकांना पार्किन्सन होतो, जयंत नाळीकरांच्या पासून डॉक्टर शारंगपाणींना पर्यंत पार्किन्सन झालेलं आहे. त्याच्याशी लढायचं ते कसं लढायचं आणि मानसिक स्वास्थ्य कसं ठेवायचं हे मला वाटतं मी या ग्रुपकडनं शिकलो. म्हणजे ग्रुपमध्ये गेल्याचा फायदाच झाला. बरोबर. जेव्हा ऑफलाईन मीटिंग व्हायच्या प्रभात रोडला त्यावेळी आम्ही येत असायचो नर्मदा हॉलला. हा कधी कधी मला वाटायचं बरं का तसं, म्हणजे मी आता 100% प्रामाणिकपणाने सांगते की तिथे काही लोकांची परिस्थिती खरंच कठीण होती. मी त्यावेळेला यांची परिस्थिती अगदीच म्हणजे प्रिलिमिनरी नुकताच झालेला होता, त्यामुळे विशेष काही त्यांना असं जाणवत नव्हता त्रास. पण तिथे काही लोकांची परिस्थिती बघितल्यावर हे थोडेसे त्यांना वाटायचं की अरे मला पण हे होतंय, मला पण हे होतंय असं यांचं बोलायचं घरी आल्यावर. तर मी म्हटलं असं असेल तर मग जाणं बंद करूया बघू आपण. असं एकदा माझ्या म्हणजे झालेलं आहे आमच्या तसं बोलणं, पण ते म्हणाले नाही तसं नाही आपण जात राहूया. ठीक आहे, मग ते त्यांनी ते तसं म्हणणं सोडून दिलं. त्याच्यानंतर आता आपण ऑनलाईन भेटतो. ग्रुपमध्ये मी नुकतीच आली आहे, मी नव्याने आली आहे ग्रुपमध्ये. पण खूपच म्हणजे लोक ज्या पद्धतीनं इथे वावरतात ग्रुपवरच म्हणते मी, त्यांच्या कलाकृती पेश करतात आणि जे एकंदरीत सगळं वातावरण असतं ना ते खूप छान असतं आणि बरं वाटतं. म्हणजे तो ग्रुप म्हणजे आपलं कुटुंब आहे, आपलं एक्सटेंडेड कुटुंब आहे असं वाटायला लागतं. नवीन नवीन गोष्टी कळतातच. म्हणजे जसं गौरीमुळे झंडो पाकडलं, आणखीन काही औषधांची नावं आम्हाला जी माहिती नव्हती ती माहिती. करणी हो तेच ना, मी तेच म्हंटल की ते एक्सटेंडेड कुटुंब आहे असंच वाटतं आम्हाला. काही काही नवीन औषधांची नावं आम्हाला माहिती झाली की जी कधी माहिती झालीच नसती, गरज पडेल तेव्हा ते घेता येतील हे बरोबर आहे. पण हे सगळं ग्रुपमुळेच होत आहे आणि त्याच्यातनं ज्या काही त्यांच्या सहली निघणं आहे, आपला कार्यक्रम आहे, आपला पार्किन्सन डेचा प्रोग्राम आहे, हे सगळं छान आहे. म्हणजे मला तरी असं वातावरण खूप आवडतं, त्यामुळे ग्रुपचा फायदा नक्कीच आहे. आणि ग्रुपला ग्रुपमध्ये सुद्धा तुमच्यासारखे असणं आणि तुमच्याकडून म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आणि हे रेकॉर्डिंग जे लोक ऐकतील ना त्यांच्यासाठी सांगते की एक गप्पाष्टक सारखा इनोव्हेटिव्ह कार्यक्रम अमिता धर्माधिकारीमुळेच आणि धर्माधिकारी सरांच्या कॅप्टन नाही बरोबर आहे. पण एक खूप हलक फुलकं वातावरण त्यामुळे ग्रुपवर जेव्हा ते गप्पाष्टक येतं तेव्हा राहतं आणि ते काही दिवस त्या वातावरणामध्ये आपण सगळेजण राहतो. म्हणजे अशा प्रकारचं इनोव्हेटिव्ह सुद्धा इनपुट्स तुमच्या दोघांकडनं ग्रुपला मिळतात. आपण एकमेकांची देवाणघेवाण करतो आणि अजून एक म्हणजे निपुणचे आई बाबा आमच्या ग्रुपचे सदस्य आहेत म्हणून आमची कॉलर पण अधूनमधून स्टार्ट होते. तन्वय म्हणजे तन्वय आता देशात नसल्यामुळे लोकांना माहिती नाही पण निपुण सगळ्यांना माहिती आहे त्याच्या कलाकृतींच्यामुळे. नाही नाही मला पण सगळे निपुणचा भाऊ म्हणूनच मित्र करतात.
म्हणजे विनोद बोलायचं झालं लाइटर साइड ना तर निपुणचे आई वडील असं म्हणूनच आम्हाला ओळखतात. तो सगळ्यात सगळ्यात मोठा असल्यासारखं आहे. त्याच्या रेफरन्सनी आम्हाला बोललं जातं आमच्याबद्दल. आणि त्यात शेवटी आनंद तोच आहे ना, आनंद मिळवायचंय ते तेच आहे. त्यामुळे ते खूप छान. पण आजचा आपला संवाद खूप छान झालाय. अजून कुणाला काही विचारायचंय का? फक्त बघा तशी वेळ म्हणजे होत आली आहे म्हणून. शोभनाताई संबंध असावा असं वाटतं. ज्या काही मैत्री जुळल्या इथे आल्यामुळे आणि नाताई ना याच्या पुढेही नवीन मैत्री जुळतीलच, परंतु खरोखरीच ते एक अप्रूप आहे आमच्यासाठी. आणि आता काशीकरांच्याकडे आले ना, सांगितलं ना ते बसने आले होते बरं का काशीकरांच्याकडे. मला असं आश्चर्य वाटलं, जन्मात कधी हे बसनी प्रवास केलेला नाहीये, पण त्या काळात ते एकटे होते इथं आणि ते बसनी फिरत होते सगळीकडं. आणि आमच्या खूप छान गप्पा झाल्या. काशीकर सुद्धा खूपच एक विद्वान माणूस आणि योगाचा अभ्यास आणि सगळंच होत. त्या महिनाभरात त्यांनी कौतुक वाटलं होतं मला त्यांना की इतक्या लांब ते बसने आले. थांबूयात का? थांबूया. म्हणजे मला खूप धन्यवाद द्यायचे सगळ्यांना, कारण आज मी यांच्याबद्दल आज इतकं चांगलं बोलले म्हणजे मी रोज बोलते असं नाहीये. अंदर की बात अंदर रहने दो. नाही नाही आज हे बोलायची मला संधी मिळाली आणि जाहीरपणाने हे सगळं सांगायची मला संधी मिळाली आहे. हे सगळं खरं आहे, त्याच्यामध्ये काही क्राफ्टेड नाहीये, परंतु म्हणजे इतकी परिस्थिती तब्येत डिपेंडेंट असून सुद्धा मी तिच्याशी खूपदा वाद घालतो. सर तसा हा बोल ना मृदुला, काय झालं? थांबूयात आपण. खूप छान झालं, खूप छान म्हणजे आपल्या गप्पा गप्पाष्टकच झालं असं वाटलं म्हणजे. आता यालाच आपण गप्पाष्टक भाग 8 म्हणूया का? हो 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 काही हरकत नाही. कर्वेंना आवडतंय का बघा? त्यांनी माझी गप्पाष्टकाची बाकी ठेवले. याच्यात स्नेहलचा सहभाग नव्हता नेहमीसारखा. आपण थांबूयात आता. खूप आभार दोघांचेही, अतुलचेही आभार आणि आवर्जून त्यांच्या इतक्या व्यस्त दिनक्रमात असून सुद्धा आले ते छान वाटलं म्हणजे. त्यामुळे सगळी फॅमिली एकत्रित पाहता आली, त्यांचेही आभार. आपण थांबूयात आता. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ